ठाणे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घडामोड सर्वात आधी जाणून घेण्यासाठी ठाणे पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. गणेशोत्सव दरवर्षी आम्ही उत्साहाने साजरा करतो सगळे, कारण पारंपरिकरित्या आमच्याकडे गणपती 1.5 दिवसासाठी येतोच. आणि तुम्ही म्हणालात तसं, आत्ताच पूजा संपली, प्राणप्रतिष्ठा झाली आणि आता नैवेद्य होईल, लोक सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र जेवतील, संध्याकाळी खूप पाहुणे येतील, तर हा खऱ्या अर्थाने आमच्यासाठी उत्सव आहे. लोक एकत्र येतात आणि खूप लोक भेटतात, आपले मित्र भेटतात, नातेवाईक भेटतात आणि 2 दिवस घरात खूप आनंद असतो. सगळी फुलांची असते दरवर्षी असते, आणि ह्यावर्षी आम्ही एक नेहमीच ही आयडिया शोधून काढली होती की जे मागचं जे मखर जे ज्याला म्हणतो आपण ते पुठ्ठ्याचं आहे, म्हणजे ज्याच्यामुळे त्याचं विसर्जन करताना किंवा नंतर त्याचा कुठल्याही प्रकारे पर्यावरणाला त्रास होणार नाही. आणि मूर्ती ही शाडूच्या मातीची मागच्या वर्षीपासून आम्ही सुरू केली, तर ह्यावर्षीसुद्धा आम्ही शाडूच्याच मातीची मूर्ती आणलेली आहे. आणि मला असं वाटतं आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये 1.5 दिवसाचा पहिले 2 दिवस तरी गणपतीचे सगळेजण सुट्टी घेतात, त्यामुळे पण आता सध्या मी एक हिंदी मालिकाही करतो, पण तरी गणपतीचे पहिले 2 दिवस मी, म्हणजे गणपतीचे 2 दिवस मी नाहीच कुठे जात काही करत, त्यामुळे हे 2 दिवस निघतातच. फक्त त्याच्या आधीचा वेळ बरेचदा निघत नाही, त्यामुळे सगळी धावपळ, सगळी जबाबदारी, सगळं जो त्याच्या मागची जी मेहनत आहे ती संपूर्णपणे माझ्या पत्नीवरच पडते. आणि ह्याचं मला थोडंसं दुःख आहे, पण एका अर्थी बघायला गेलं तर गणपती बाप्पाच आपल्याला एवढं व्यस्त ठेवतो, त्याच्यासाठी त्याचा आभारही मानतो. कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमूले तु गोविंद प्रभाते करदर्शनम्.